नमस्कार. सध्या सामाजिक आणि राजकीय वातावरण जे सगळ्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच परिस्थितीवरती एक कविता आपल्या समोर सादर करतो. राजे चला, राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे चला, राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे असा कंटाळा करून चालणार नाही, राजे असा कंटाळा करून चालणार नाही. माझ्याशिवाय खरं तुमच्याशी कोणीच बोलणार नाही. गाईड होण्याची संधी मी कशाला हुकवतो, गाईड होण्याची संधी मी कशाला हुकवतो. राजे चला, राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे सुरुवात शिवनेरीपासून की रायगडापासून करायची? राजे सुरुवात शिवनेरीपासून की रायगडापासून करायची? उलटी कसुलटी उलटी मळवाट धरायची? राजे सुरुवात शिवनेरीपासून की रायगडापासून करायची? उलटी कसुलटी कोणती मळवाट धरायची? अहो असं कोड्यामध्ये पडू नका, अहो असं कोड्यामध्ये पडू नका, कोणाला आपापसात लढू नका. हा उपदेश तेव्हाही पटला नव्हता आणि आताही पटणार नाही. पडतील पडतील पण सवयीपासून कोणीच मागे लागणार नाही. म्हातारीच्या मरणानं काळ बघा कसा सुकावतोय, म्हातारीच्या मरणानं काळ बघा कसा सुकावतोय. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा ते बघा, राजा ते बघा नवे देशमुख, ते बघा देशपांडे वतनदारीसाठी टपले. राजा ते बघा नवे देशमुख, ते बघा देशपांडे वतनदारीसाठी टपले. त्यांचे आधी काही माणसं खादीमध्ये लपले. यांच्या पराक्रमाला तोड नाही, कर्तृत्वाला जोड नाही. यांच्या पराक्रमाला तोड नाही, कर्तृत्वाला जोड नाही. महाराष्ट्राच्या भल्याची यांच्या स्वार्था पुढे ओढ नाही. अहो म्हणूनच तर सह्याद्री आपला माथा झुकवतो, अहो म्हणूनच तर सह्याद्री आपला माथा झुकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ज्यासाठी जान की बाजी लावावी तोच खिंडीमध्ये गाठतोय, ज्यासाठी जान की बाजी लावावी तोच खिंडीमध्ये गाठतोय. पिसाळांचा सूर्याची इथं फुटा फुटावर भेटतोय. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणायची आज रायबास हिंमत नाही. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणायची आज तानाजी किंमत नाही. बाप जात्यांच्या पराक्रमाची इथं रायबास किंमत नाही. राजे इतिहास राहिला नाही जो तो सोयीप्रमाणे इतिहासाला वाकवतो. राजे इतिहास राहिला नाही जो तो आपल्या सोयीप्रमाणे इतिहासाला वाकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. तो बघा, तो बघा त्यांचा प्रदेश, तिथं त्यांचा किल्ला आहे. तो बघा त्यांचा प्रदेश, तिथं त्यांचा किल्ला आहे. इष्टप्रधान मंडळाचा फायदेशीर सल्ला आहे, ज्याचा त्याचा झेंडा आहे. आता जा, हे तुम्ही महाराष्ट्रातली परिस्थिती बघताय. ज्याचा त्याचा झेंडा आहे, ज्याची त्याची राजमुद्रा आहे. सुखी माणूस तोच ज्याच्या अंगी खादीचा सद्र आहे. डोक्यावरून पाणी चाललंय जो तो आपल्या पुरताच उगवतो. डोक्यावरून पाणी चाललंय जो तो आपल्या पुरताच उगवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शिवा काशीत मुराडबाजी नेताजी हिरोजी आणि मदारी आता भेटायची आशा नाही. शिवा काशीत मुराडबाजी नेताजी हिरोजी आणि मदारी आता भेटायची आशा नाही. जीवाला जीव देण्याची मावळ्याने इथं नशा नाही. खूप झाल्या सेना, खूप झाल्या सेना आणि खूप झाले सेनापती. आताची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, खूप झाल्या सेना आणि खूप झाले सेनापती. सैनिका सैनिकांची वाटणी आहे, वाईट वाटण्याचं कारण नाही. आजच्या राजकारणाची हिस्तर धाटणी आहे. अहो निष्ठा दाखवायची कुंकुळी येताच पटकन डिजिटल बॅनर डोकावतो आपलं व्हॉट्सअपचं जग, बरोबर. अहो निष्ठा दाखवायची कुंकुळी येताच पटकन डिजिटल बॅनर डोकावतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे पुरंदराच्या तहाची परंपरा इथं रोज काढली जाते. राजे पुरंदराच्या तहाची परंपरा इथं रोज काढली जाते. परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई सुद्धा टाळली जाते. परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई सुद्धा टाळली जाते. राजकीय भांडवली झाली की 5 वर्षापुरत तरी भागतं. राजकीय भांडवली झाली तर 5 वर्षापुरत तरी भागतं, बरोबर की नाही. राजे छाव्याला जामीन मिळायला वाघाचं काळीच लागतं. दुसऱ्यांच्या जळत्या घरासमोर आज आम्ही आमचे कपडे सुकवतो. आज आपली परिस्थिती काय? दुसऱ्यांच्या घरच्या झाडासमोर आज आम्ही आमचे कपडे सुकवतो. राजे वाईट वाटतंय हो, पण चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे यांना शहाणे समजू नका, राजे यांना शहाणे समजू नका. हे तर चक्क बावळे आहे. अहो तुम्ही तुम्हाला केले देव त्यांनी, तुमची इथं देवळ आहे. राजे यांना शहाणे समजू नका, हे तर चक्क बावळे आहेत. अहो तुम्हाला केले देव त्यांनी, तुमची इथं देवळ आहे. लाज वाटतंय म्हणून सांगतोय आम्ही, पदरच रेटत नाही. तुळजा भवानीनं तलवार दिलीच कशी हे आमच्या बंडखोर मनाला पटत नाही. खरा इतिहास राहिला बाजूला, खरा इतिहास राहिला बाजूला. ओळखा कोण या गंड्या पिकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. सरकार म्हणलं शिका,
बरोबर. सरकार काय म्हणतंय, शिका. सरकार म्हणलं शिका, पोरं इथली शिकले, शिक्षणाची दुकानं तर वड्या वगळीला ताणले. सिंहगडावरचा पराक्रम तर बघण्यासारखा होता. मागच्या वर्षी सिंहगडावरचा पराक्रम तर बघण्यासारखा होता. रेव पार्टीच्या धोबाडावर उच्चभू प्राणाचा उडका होता. येतील तसे दिवस आपला महाराष्ट्र ढकलतो. काय आता काय करणार, येतील तसे दिवस आपला महाराष्ट्र ढकलतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे तसं राजकारणाचं तसं साहित्याचंही झालंय बरं का. राजे तसं राजकारणाचं तसं साहित्याचंही झालं आहे. सहकाराला स्वाहाकाराचं बगासील रूप आलं आहे. आया बहिणींच्या इज्जताची समस्या तर जटीलच आहे. आया बहिणींच्या इज्जतीची समस्या तर जटीलच आहे. नाक्या नाक्यावर उभा जणू राजाचा पाटील आहे. तुमच्या राजेशाही समोर मी माझा माथा सुखवतो. तुमच्या राजेशाही समोर मी माझा माथा सुखवतो. राजे खरंच वाईट वाटतंय, पण चला तुम्हाला हा असा महाराष्ट्र दाखवतो, असा महाराष्ट्र दाखवतो. धन्यवाद.